उल्हापुरात आमदार खासदारांना मराठा आंदोलनाचा फटका बसलाय. आजऱ्यामध्ये शिंदेगडाचे खासदार संजय मंडलिक आणि अजित पवार गडाचे आमदार राजेश पाटील यांची गाडी अडवण्यात आली. एका आंदोलकाने गाड़ी समोर झोपत एक मराठा लाख मराठा की घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची गाड़ी मराठा आंदोलकांनी अडवली. शनिवार रात्री विश्रांतीनगर भागात एका कार्यक्रमानिमित्त सावे गेले होते. यावेळी मराठा क्रांति मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवले. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चरणगाव मध्ये ही नेत्यांना गावबंदी करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी घालणार अकोला जिल्ह्यातले हे पहिले गाव आहे. गावबंदीचे फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या माजी सरपंचाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूरचे माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारत आत्महत्या केली होती. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. चिट्ठी तनी ली हुई राज्यातील अनेक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत. जरांगे पाटलांना विश्वासात न घेता न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देऊन सरकारला जरांगे पाटलांचं नेतृत्व संपवायचंय का असा सवाल आंदोलकांनी केला. शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणारच असं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. मराठा समाजानं जाळपोळ तोडफोड करू नये तसंच आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या करू नका असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय. अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. अजित पवारांना डेंग्यू झाल्याचं काल निदान झालं. त्यामुळे अजित पवार सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये प्रभागनिहाय बैठका घेत आहेत. विधानसभा मतदारसंघात बैठकांनंतर त्यांनी नागरी समस्यांचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी जलवाहिनी आणि सांडपाण्याच्या समस्या तातडीनं सोडवाव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूरच्या अदासा गणपती मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सहकुटुंब दर्शन घेतलं. अदासा गणपती मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी गडकरींनी सहकुटुंब उपस्थित राहून सामूहिक अथर्व शीर्षाचं पठण केलं. सह्याद्रीची उंची म्हणजे